धड़ा सातवा वेरिएशन चलन प्रैक्टिस सेट 7.2 क्वेश्चन फिफ्थ एक्स इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ वाय. एक्स हा एक्स आणि वर्गमुळात वाय यांच्यामध्ये व्यस्त चलन आहे. अँड एक्स इक्वल टू 40 देन वाय इक्वल टू 16. इफ एक्स इक्वल टू 10 फाइंड वाय. तर इथे आपल्याला एक्सची आणि वायच्या किमती दिलेल्या आहेत, त्यावरून आपल्याला के ची किंमत काढायची आहे. के काय आहे तर कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. तर आपण आज हे जे स्टेटमेंट आहे हे आपण समीकरणामध्ये लिहू. मग ते लिहिताना आपल्याला मध्ये कोणतं चिन्ह हवं असतं, इक्वल टू चं. मग एक्स इक्वल टू के बाय स्क्वेअर रूट ऑफ वाय. एक्स बरोबर आहे के छेद वर्गमुळात वाय, म्हणजेच एक्स गुणिले वर्गमुळात वाय बरोबर के. आता आपण इथे एक्स आणि वायच्या किमती ठेवणार आहोत. एक्स बरोबर आहे 40 गुणिले वर्गमुळात 16 बरोबर के, म्हणजे 40 गुणिले वर्गमुळात 16 बरोबर 4 बरोबर के, म्हणजे 160 बरोबर आहे के. म्हणून के बरोबर आहे 160. आता आपण इथे के ची किंमत टाकू. याला समीकरण एक असं नाव देऊ, इक्वेशन फर्स्ट. देअर फॉर एक्स इंटू स्क्वेअर रूट ऑफ वाय इक्वल टू 160. नाउ वेन एक्स इक्वल टू 10 फाइंड वाय. आता आपण एक्सची किंमत ह्या समीकरणात मांडणार आहोत, 10 गुणिले वर्गमुळात वाय बरोबर 160. तर दोन्ही बाजूला समीकरणाची उजवी बाजू डावी बाजू लेफ्ट साइड राईट साइड अँड लेफ्ट साइड आपण 10 ने काय करणार आहोत, भाग देणार आहोत. तर वर्गमुळात वाय 10y/10 आणि 160/10, म्हणजेच वर्गमुळात वाय बरोबर 16. 10 × 10 × 10 वर्गमुळात वाय बरोबर 16. तर आपल्याला आता वायची किंमत पाहिजे, त्यासाठी आपण ह्याला काय करणार आहोत, ह्याचा स्क्वेअर घेणार आहोत. टेक स्क्वेअर ऑफ बोथ साइड, द स्क्वेअर रूट ऑफ वाय चा स्क्वेअर तसंच 16 स्क्वेअर, म्हणजे मग उत्तर काय येणार आपल्याला, वाय बरोबर आहे 16 16 × 16 असं उत्तर येणार आहे, म्हणजेच 256. देअर फॉर वाय इक्वल टू 256. एक्स वेअर इज इनवर्सली एज वाय. वेन एक्स इक्वल टू 15 देन वाय इक्वल टू 10. इफ एक्स इक्वल टू 20 देन वाय इक्वल टू क्वेश्चन मार्क. तर आपण हे स्टेटमेंट आता इक्वेशन मध्ये लिहू, के अपॉन वाय एक्स वाय इक्वल टू के. म्हणून एक्स वाय इक्वल टू के, एक्स आणि वायचा गुणाकार केलाय आपण इथं, बरोबर आहे के. आता एक्सची किंमत 15 आणि वायची किंमत 10 ह्या समीकरणात मांडू. तर 15 × 10 = K, म्हणजे 150 बरोबर आहे के. के काय आहे तर कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आहे. तर आपण आता के ची किंमत ह्या समीकरणात लिहू, एक्स वाय बरोबर 150, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. दिस इज इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. नाउ इफ वेन एक्स इक्वल टू 20 फाइंड वाय. आता ह्या समीकरणात आपण एक्सची किंमत लिहिणार आहोत, तर 20 × y = 150. या समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपण 20 ने भाग देणार आहोत, तर 20y/20 आणि 150/20. बे 37 14 आणि बे 5
therefore y equal to 7.5. Write the following statement using symbol of variation. The wavelength of sound L and its frequency F are in inverse variation. Wavelength of a sound म्हणजे ध्वनीची काय wavelength म्हणजे तरंग लांबी L and its frequency inverse variation. There is inverse variation between wavelength of sound and frequency. आपण काय घेणार आहोत फ्रिक्वेन्सीच काढणार लिहिणार आहोत. फ्रिक्वेन्सी म्हणजे तरंग वारंवारता आणि वेवलेंथ म्हणजे तरंग लांबी ध्वनीची तरंग लांबी आणि वारंवारता यांच्यामध्ये कसं चलन आहे व्यस्त चलन आहे इनव्हर्स व्हेरिएशन व्यस्त चलन. आता दुसरं द इंटेन्सिटी आय ऑफ इंटेन्सिटी आय ऑफ लाईट व्हॅरीज इनव्हर्सली विथ द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स D of a screen 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 from the length म्हणजे the intensity I of a light varies inversely with the square of the distance D of a screen from the lamp म्हणजे काय I is inversely proportional to 1 by d square where I is intensity of a light and d is distance of a screen from the lamp. म्हणजेच काय तर दिव्याच्या प्रकाशाची तीव्रता I आणि दिवा व पडदा यामधील अंतराचा d वर्ग यामध्ये व्यस्त चलन असते. इंटेन्सिटी म्हणजे काय तर प्रकाशाची तीव्रता आणि डिस्टन्स म्हणजे अंतर आणि स्क्वेअर म्हणजे वर्ग यांच्यामध्ये काय असते इनव्हर्स व्हेरिएशन आहे म्हणजे व्यस्त चलन आहे. दिव्याच्या प्रकाशाची तीव्रता आय म्हणजेच आणि दिवा व पडदा यामधील अंतराच्या डी म्हणजे वर्ग यामध्ये व्यस्त चलन असते.